बॉलिंग ट्रॅक वरती आदित्य पाळल आणि त्याचा पहिलाच बॉल दोन धावा देऊन जाईल टीम कोळी स्टँडर्ड भव्यदिव्य वासपीठ सगळं काही क्वालिटी तुम्हाला पाहायला मिळतं फटका चांगला आणि इन साइड आउट लॉंग ऑफला कॅचची देखील संधी महेंद्र सिंग धोनी स्टँड समोर घडवला चेंडू तो पण त्या धावा मिळतील अजून काही दोन यावी फटका चांगला आता फटका आला चेतन धोनीच्या बॅट मधला रोहित शर्मा स्टँडच्या वरतून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा येतो एक दमदार षटकार वेगळं पाहायला मिळतं कमबॅक करावा लागेल शुभमला चार बॉल मध्ये 21 खर्च केलेत हा फुल टॉस आणि स्विच हिट बॉल झाला डीप बॅकवर पॉइंटला चेतन धोनीच्या बॅट मध्ये येतोय हा कमबॅक करणारा चौकार मला करायचंच ते सांगत असताना चेतन धोनी आता शफल झाले बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर अगदी हा फटका ना भव्यता दिव्यता आणि पराक्रम चेतन धोनी नावाचा काय आणि त्याला कशासाठी ओळखलं जातं हे सांगत असताना षटकार खेचला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला हा दुसरा चेतन धोनीच्या बॅट मधला बीसीसी टीम सातत्यानं पाहत असते व्यासपीठावरती बाळा शेठ मॅचला एन्जॉय करतात विशालदा मात्र यांचे जिवलग मित्र तर शेवटचा बॉल शिल्लक होता आणि त्याच्यावरती मिळाली एक सिंगल असंच तर घडलं होतं कालच्या दिवशीचा सामना करावा लागेल यायला हवं खरं तर विशालदा एकदा टॉसला कॉल केला ना कॅप्टन पोचायलाच हवं कारण तुम्ही आता सेकंड मॅच खेळता पहिल्या फेरीतली मॅच नाहीये की तुम्ही मैदानावरती पोचला नाही तयार आहे बॉलिंग ट्रॅकवर राऊंड विकेट आधी स्विच हिटचे इरादे होते आणि जसा बॉल बॅटवर आला बाउंड्री लाईनच्या बाहेर मोर उमटलेली होती षटकाराची चेतन धोनीच्या बॅट मधनं सांग या क्रिकेट टुर्नामेंटच्या माध्यमातनं फुल टॉस बॉल आणि हा देखील जाईल जिंकर आणि स्पॅनच्या ती बाजूला सीमा रेषा बाहेर एक दर्जेदार षटकार मध्ये अर्धशतक एकही नाहीये विराट कोहली स्टँडच्या बाजूला जे काही प्रेक्षक आहेत आपण पडद्यावरती बसलात खरं तर रिक्वेस्ट आहे आपल्याला तुमच्यासाठी आहे ना भरपूर स्टँड आहेत आणि जर त्या स्टँडमध्ये तुम्हाला लोकेशन आवडत नसेल तर आपण मंचावरती येऊन बसा हवं तर फक्त पडद्यावरती बसू नका ही रिक्वेस्ट आहे थँक्यू यस पडद्याच्या मागे वा रिक्वेस्ट आहे तुम्हाला तयार फुल टॉस बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर अर्धशतकाच्या दिशेने करतो वाटचाल नांदिवलीचा षटकारांचा राजा चेतन धोनी त्याचं नाव जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती 78